वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सुख दुःखाचे आरे ह्या जीवनचक्राचे सतत फिरत असतात. या सुख दुःखाच्या माळ जमिनीवर जो झरा आहे त्याला आनंद सुख दुःखाच्या माळ जमिनीवर लागलेला झरा, जिवंत पाणी खडकात निघालेला झरा. आनंदादेव खलविमानी भूतानी जायंते आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंती अभिसंविशंती तद ब्रह्म इति अवधारये विठ्ठला विठ्ठला. अगदी शास्त्रकारापैकी सुद्धा वेदांत शास्त्रापर्यंत या पूर्णत्वाचीच दिशा देण्यात आली. जीवन पूर्ण होतो एरवी तर शास्त्रकारांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानात त्यांचा मोक्ष अपूर्ण ठेवला. जीवन साध्य सुद्धा अपूर्ण आहे. अन्य शास्त्रकाराने दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष मानला. परमानंदाची प्राप्ती त्यांच्याकडे नाही. तो भाग वेदांत शास्त्राने टाकला. पण वेदांत शास्त्राने केलेलं पूर्ण जीवनाचं मार्गदर्शन, पूर्ण वस्तूचं दर्शन इथपर्यंतच पूर्ण आशर्यतीचा आलेला आहे. पण या वेदांत शास्त्राची सर्व स्थिती जेथे थांबते विचारायची, तेथून संत वाङ्मयाचा आविष्कार होतो. समाधानी जीवन हा मानवी जीवनाचा परमोच्च कळस आहे असं ते म्हणतात. वैभवी जीवनही नव्हे, अन्यान्य विशेषत्वाने नव्हे, जो समाधानात राहतो. वेदांतामध्ये सर्व जीव अपूर्ण आहे. अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. मी सर्व जीव म्हटलं याचा अर्थ मृत्यू लोकातीलच नव्हे तर स्वर्गातिकातीलही. आपली जीवाची व्याप्ती फार मोठी. ब्रह्मेशाना परवते वाढले नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मची की. इंद्रचंद्र ब्रह्मदेवादिकापर्यंत सर्व जीव अपूर्ण आहे. येथे जीव पूर्ण कधीच होऊ शकणार नाही. कुठे काही कुठे काही एक आहे. संसारामध्ये तरी पूर्णत्व येतं का? गावामध्ये एखादा मनुष्य खूपच श्रीमंत असतो पण फार श्रीमंत असला तरी संतती नाही, अपूर्णती. तो दशरथ राजा अपूर्णतीची उद्गार काढत होता. पुत्रहीन असे मे राज्य सर्व दुःखाय कल्पते विठ्ठला विठ्ठला. संततीच नाही. बर, संतती असेल कदाचित, सौंदर्य नाही. सौंदर्य नाही तेही कदाचित सोयीचं आहे. मला वाटतं आरोग्य बरोबर नाही. माणसाच्या जीवनाचा त्रास हा सहज कल दिसतो. जेव्हा तो मिळवतो तेव्हा तो उपभोगत नाही. पुढच्या करता राहू द्या. मिळवण्याच्या काळात भोगता येत नाही, पुढे पाहिजे, राहिलं पाहिजे. मिळवतो तेव्हा तो भोगत नाही आणि जेव्हा त्याच्याकडून मिळवणं थांबतं तेव्हा उपभोगण्याच्या स्थितीत हा राहत नाही. हा राहत नाही. त्याचा मोठे आजारच जडून जात. जी माणसं पैशाने श्रीमंत असतात ना ती रोगाने सुद्धा श्रीमंत अशा रीतीची असतात. मोठे श्रीमंत असतात. त्यांना सकाळी उठलं नाही उठलं की पहिलं देवळाकडे नाही दवाखान्याकडे जावं लागतं. आज काय खाऊ आणि न खाण्याची मग डॉक्टर यादी देत. हो हे खाऊ नका, हे खाऊ नका, हे चालणार नाही, ते भात नाही, तांदूळ नाही, दूध नाही, तूप नाही, काही काही हे चालणार. पण खरं त्यांना काही चालतच नाही. घरातल्या घरात ते चालतात एवढंच चालणं, यापेक्षा चालणंच नाही. बिचारा तो तोंड लहान करतो डॉक्टर डॉक्टर साहेब असं का बरं, घर भरलंय, तोंड धरलंय, काहीच का बरं चालणार नाही. थोडं चाललं तर काय होईल? मग डॉक्टर म्हणतात मग तुम्ही चालणार नाही. त्याला तरी चालू द्या नाही तर तुम्ही तरी चाल. दोन्ही पैकी एक चाल. विठ्ठला या नात्याने सर्व जीवाची अवस्था ही अपूर्ण अपूर्ण अशी. सिद्धांतच आहे
अपूर्णत्व हेच जीव चैतन्याचं लक्षण. पूर्ण चैतन्य जेव्हा अपूर्ण अवस्थेत येतं तेव्हा त्यालाच जीव आहे ही संज्ञा येत. म्हणून जीव अपूर्ण आहे हो, त्यामध्ये जीव अधिष्ठान चैतन्य हे मात्र पूर्ण आहे. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशेष. पूर्ण पूर्ण अपेक्षेचा न पडे अवखळा जया. आकाशातील पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कोणत्या बाजूने त्याला खड्डा दिसणार नाही, त्याप्रमाणे ह्या सृष्टीचं अधिष्ठान परब्रह्म चैतन्य हे कोठेच उन नाही. ना देशाने उन, ना कालाने उन, ना वस्तूने उन, कुठेच उणेपणा नाही त्याला, कोठेही उणेपणा. न व्यापित्वात देशतून तो नित्यत्वांना पिकालत, न वस्तू तो पि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. असं हे पूर्ण पूर्ण असलेलं परत म्हणून अपूर्णाची धाव पूर्णत्वाकडे असणं स्वाभाविक आहे. आणि सांगेन मी आपल्याला, अगदी शास्त्रकारापैकी सुद्धा वेदांत शास्त्रापर्यंत या पूर्णत्वाचीच दिशा देण्यात आली. जीवन पूर्ण होत एरवी तर शास्त्रकारांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानात त्यांचा मोक्ष अपूर्ण ठेवला. जीवन साध्य सुद्धा अपूर्ण आहे. अन्य शास्त्रकारांनी दुःखाची निवृत्ती हाच मोक्ष मानला. परमानंदची प्राप्ती त्यांच्याकडे नाही, तो भाग वेदांत शास्त्राने टाकला. पण वेदांत शास्त्राने केलेलं पूर्ण जीवनाचं मार्गदर्शन, पूर्ण वस्तूचं दर्शन इथपर्यंतच पूर्ण शरीरतीचं आलेलं आहे. पण या वेदांत शास्त्राची सर्व स्थिती जेथे थांबते विचारायची, तेथून संत वाङ्मयाचा आविष्कार होतो. वेदांताने स्पष्ट सांगितलं पूर्ण जीवन झालंय ना. कृतकृत्यश्च भारत ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले ते का, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो थांबले तस्य कार्य न विद्यते. आता त्याला काहीच कार्य नाही. संत वाङ्मयामध्ये या सिद्धांताला छेद दिला गेला. विठ्ठल विठ्ठल काहीच काम राहिलं नाही अशी जर स्थिती असेल तर अनेक प्रश्न पुढे येतील, त्यात मी अधिक जात नाही. आणि म्हणून ज्ञानोबा राय यांनी जो या संत धर्माचा पाया घातला त्यांनीच पूर्ण जीवन याचा स्वीकार केला, त्याप्रमाणे अपूर्ण जीवनाचंही दर्शन घडवलं. पण येथेच न सांग थांबता परिपूर्ण झालो. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निवृत्तीनाथांनी जी आमच्यावर कृपा केली त्या कृपेने आम्ही परिपूर्ण झालो. पूर्णता ही स्वतः पूर्ती नांदत असते तर परिपूर्णता समाजाला घेऊन वाटचाल करते. आपणा स्वतःस आलेली पूर्णत्वाची अनुभूती, पूर्णत्वाची अनुभूती ती आपल्या जवळच ठेवायची नाही, जवळच ठेवायची नाही. महेशे सूर्या हती दिदली तेजाची सुती. महान प्रभू ईश्वर परमात्मा त्याने सूर्याच्या हातामध्ये जे तेज जो प्रकाश दिला तो एकट्या सूर्याने भोगावा त्यासाठी नाही. तया भासा अंतरवर्ती जगची केले. त्याने आपल्याला मिळालेल्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशरूप करून टाकलंय ही सूर्याची परिपूर्णता. विठ्ठल विठ्ठल Thank you.
एका अर्थाने सदय श्रीमंती जिला आपण वेदांत शास्त्रामध्ये मुक्त स्थितीमध्ये हे दोन वर्ग पाडले गेले की एक मुक्त जरूर होतो. अशी मुक्ताची मांदियाळी या देशामध्ये कमी नाही, विपुल विपुल आहे. भूतकाळात झालेली आहे, वर्तमानात आहे, पुढेही ते होतील. ही देशाची माती आहे. विठ्ठला विठ्ठला प्रश्न एवढाच आहे, ते मुक्त संत झाले. मुक्त हे संत आहेत. माझ्या दृष्टीने मी अशी जी मानवाची जी एक वर्गाची स्थिती बनवत असतो की स्वैर जीवन, संसारी जीवन, पुढे साधकाचं जीवन, साधकातून सिद्ध जीवन आणि सिद्ध जीवनानंतर संत जीवन. संत जीवन आपणाकडे आलेलं वैभव हे एकट आपल्यासाठी नाही, हे जगाला द्यायचं आहे, जगाला वाटायचं आहे. रघुवंशातली गोड परंपरा आहे की त्यांनी शैशवे अभ्यस्त विद्याना तारुण्येषु विशेषिता वार्धक्ये मुनिवृत्तीना मुनिवृत्तीना आणि संन्यास त्यागे नांते तरुत्यजा. विठ्ठला 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 जीवन प्रणालीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की तुमच्या आमच्या जीवनात आणि का आपल्या जवळ आपल्या पुरतच आपल्यालाच मिळेल एवढीच का आपली शक्ती. आपण आपल्या पुरतेच जर राहू तर पशु आणि मानवी जीवन यातला फरक यातला वेगळा फरक नाही. मानवात केवढी शक्ती आहे. आपलं तर कल्याण साधायचंच आहे पण आपल्यासह विश्वाचं कल्याण करणं इतकी धम्मत, इतकी शक्ती, एवढं सामर्थ्य जीवाच्या जीवनामध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला जगाच्या कल्याण जगाच्या पाश्चात्य तत्व विचारामध्ये सुद्धा मानवाची ही वाटचाल फार झालं तर पूर्णतेपर्यंत समाधानी जीवन हा मानवी जीवनाचा परमोच्च कळस आहे असं ते म्हणतात. वैभवी जीवनही नव्हे, अन्यान्य विशेषत्वाने नव्हे, जो समाधानात राहतो तेने सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान. अन्य वस्तूची अपेक्षाही नाही, गेलेल्या वस्तूचा शोकही नाही. अशा मध्यस्थितीत जे राहत सुख दुःख प्राप्त मध्यस्थू जो विठ्ठल पूर्ण जीवन आहे. पूर्ण जीवन आपल्या स्वतःच्या समाधानापर्यंत जे आहे, कारण आपल्या पदरात जे पडलंय आपल्याला जे मिळालं त्या भागवतामध्येच तो इतिहास मोठा गोड आलेला आहे. प्रल्हाद आणि नृसिंह या दोघांचा तो गोड संवादच. एरवी तो नृसिंह खवळला होता, क्रोधिष्ट झाला होता. प्रल्हादाचा केलेला अनन्वित छळ यामुळे हिरण्यकश्यपूच्या द्वारा तो अतिशय क्रोधिष्ट, त्याच्या समोर कोणी जावं असा प्रश्न पडला, असा प्रश्न पडला. तसा हिरण्यकश्यपूद दैत्यच. त्याने उलट अशी अपेक्षा केली की तुझा जो वाली असेल, रक्षक असेल, त्याने माझ्या समोर या, तो तुम्हाला दाखवा. अंतिम प्रश्न त्याला विचारलाच नाही की प्रल्हादा एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचतोय, याचा अर्थ तुझं कुणीतरी रक्षण करणारा आहे, आणि जर असेल तर तू मला दाखव. प्रल्हाद म्हटला कुठे नाही हेच विचारा, कुठे आहे हे विचारतापेक्षा तो माझा वाली कुठे नाही. लगेच हिरण्यकश्यपू म्हटला या खांबात आहे का,
असा हा खांब विचारतो. विठ्ठला विठ्ठला रीतीने सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पुढचा वेळ भाग सांगा. प्रल्हादा आता पुढे काय? प्रल्हाद म्हटला देवा आपणच ठरवा पुढे काय ते. आमचं जीवन परतंत्र आणि देवाधीन. तेव्हा मला तर वाटतं तुला आता या दुःखमय मृत्यू लोकांमध्ये राहू देऊ नये. आलोयच ना आता तुला घेऊनच जाव. पण प्रल्हाद हा आजपर्यंत सुद्धा भक्त मांदियाळीमध्ये समाजाच्या समोर आहे. त्याचं एक कारण आहे, प्रल्हादाने त्यावेळेला आपली मुक्ती नाकारली. देवा मला तुम्ही घेऊनही जा. नैतान विहाय कृपणान विमुक्ष एकहा. हे जे दीन आहेत, हे जे दुःखी आहेत, ज्यांना अजून आत्मस्पर्श झालेला नाही, अशा दुःखितांना सोडून मी एकटाच तुझ्या बरोबर यायला. 21व्या शतकातला मंत्री आहे का? आपलं साधलं झालं मग देशाचं वाटोळं हो, समाजात तेढवळ निर्माण हो, विषमता वाढ हो, जे व्हायचं ते हो. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादाप्रमाणेच जगगुरु तुकोबाराय यांना जी आलेली अनुभूती होती, जे आत्मसाक्षात्काराचं भोजन त्यांचं झालेलं होत आणि भोजन करून ते स्वतः तृप्त झालेले होते. तृप्त, तृप्तीचं द्योतक आहे ढेकर. माणसं पूर्वीच्या काळात तसं पोट भरून जेवायची आणि जेवून ढेकर देईपर्यंत जेवण झालं असं वाढणारा सुद्धा समजत नसे. त्याने ढेकर दिला की मग याचं समाधान व्हायचं. आताचा थोडा काल बदललाय. आता जेवून ढेकर कुठला आला? जेवणाचाच पत्ता नाही, जेवायला बसणं सुद्धा नाही खुर्चीवर. आता तर खुर्ची सुद्धा अपमान वाटतो. आता अगदी एकाच टेबलवर मांडलेले खूप पदार्थ, इकडून काही माणसं, इकडून काही माणसं, अगदी त्या शेतकऱ्याच्या बैलाच्या दावणीचीच आठवण एक प्रकारची. ती दावणच खाते रो. ढेकर कुठला? तिची येतात ती ढेकर, तिची येतात ती ढेकर, तिची येतात ती ढेकर, तिची येतात ती ढेकर. अखंड वाहणाऱ्या इंद्रायणीच्या तीरावरच या अभंगाचं चिंतन असल्यामुळे मला वाटतं हा अभंग कळण्याला अधिक मदत होईल. विठ्ठल विठ्ठल या वर्षी योगावेळेच उकडेच पाऊस भरपूरच पडला. कुणालाही विचारा काय तुमच्याकडे पाऊस भरपूर? मी म्हटलं आता भरपूर कशाला म्हणतो, महापूरच म्हणणार. नुसता पूर नाही, आता महापूर एवढा पाऊस आहे आणि त्यामुळे आज अजूनही ह्या नद्या वाहत आहेत. त्यांच्यावर धरणं झाली तरी त्यांचं वाहन एक प्रकारचं टिकून आहे, चालू नाही. वर खूप पाण्याचा साठा साठलेला आहे पण तो एवढा साठलेला आहे की त्या धरणामध्येही तो मावेना झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला आमच्या साधनेने ज्या आनंद स्वरूप स्थितीचं दर्शन झालं
आणि जो आनंद आमच्या हृदयामध्ये साठवला गेला तो एवढा साठवला की प्रवाह रूपाने तो पुन्हा वाहू लागला. धरण बांधलं तरी विठ्ठला विठ्ठला ही गोष्ट अभंगाच्या. प्रेम चालिला प्रवाह, प्रेम चालिला प्रवाह. अमर्याद असंख्य आपल्याकडे सहस्र लक्ष आणि कोटी हे केवळ संख्यात्मक शब्द नाही. विष्णू सहस्र नाम सहस्रच नाम आहेत का देवाचे. उलट पारिजातकाच्या वृक्षाची पडलेली फुलं टोपलीमध्ये वेचली ती सहस्र आहे. विठ्ठला विठ्ठला अजून येऊन गेली मी येत असलेली पुढे येणारी किती फुलं आहेत याची संख्या करवत म्हणून सहस्त्र शब्द देखील असंख्य वाचक. हो लाखो वेळा लाख शब्द असंख्य वाचक. हो त्याप्रमाणे कोटी शब्द असंख्य. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले अंतरे म्हणून बाहिरे पाऊल न घाले. आनंदाच्या कोटी साठ चांगला चिंतनाचा भाग आहे. हे उद्गार जगद्गुरु तुकोबारांच्या मुखातील अनुभूती आणि अनुवाद मग अशीच बोललो त्याप्रमाणे अनुभूतीपर्यंत मंडळे जातात अनुवादापर्यंत जात नाही. काही अनुवादही करतात त्यांना अनुभूतीचा भाव कळत नाही किंवा अनुभवती त्यांना नसते. अनुभूती वाचून अनुवाद, अनुवाचा अनुवादा वाचून अनुभूती आणि अनुभूती आणि अनुवाद हे म्हणजे संत जीवन. विठ्ठला विठ्ठला भाग्य प्राप्त होऊ शकत. आनंदाच्या पोटी साठवल्या आम्हा पोटी. मी एवढ्या करतो म्हणतोय की जीवनामध्ये गरिबी असली अडचणी असल्या आघात असले म्हणजे आनंद भोगता येत नाही आणि जीवन आनंदी राहू शकत नाही दुःखीच राहतं हा आपण तयार करून ठेवलेला सिद्धांत याला या अक्षराने मुघड जीवन एका दृष्टीने त्याला आपण फाटकं जीवन म्हणतो. त्यांच्या इतकं दारिद्र्य गरिबी त्यांच्याच वाट्याला एक प्रकारची आली पण अशा स्थितीतही मानवी जीवनाचा तळ गाठला की हे उद्गार निघतात. आनंदाच्या कोटीच्या जीवनामध्ये या आत्मानंदाच्या अनुभूतीने त्या साठवल्या गेल्या. दुसऱ्या ज्याचा आम्ही आजन्म नाव घेतलं त्याने आमच्या जीवनात आनंद आणून ठेवला. विठ्ठला विठ्ठला हे पहिलं कडवं देखील पूर्ण जीवनाचं दर्शन. इथे पूर्णपणा जीवन आनंदमय झालं सुखी झालं असं नव्हे. संसारामध्ये सुखी होण्याचे प्रसंग अनेक येतात. काही माणसं आपण सुखी आहोत सुखी आहोत
अरे पण सुखी शब्द हा सापेक्ष आहे, आज सुखी तर उद्या काय होणार आहे, दुःखी मुलगा झाला म्हणून सुखी होशी, आणि तो जर वेगळ्या स्वभावाचा निघाला तर दुःखी होणार। पुत्र व्याज उपागतो अयम शत्रू, पुत्राच्या निमित्ताने माणसं तरी काही वेळाने तो मावळणार आहे, आणि मावळला की पुन्हा रात्र येणार, रात्र झाली की पुन्हा दिवस अशक्तीने येणार। चक्रार पंक्ती गच्छती भाग्य पंक्ती, मनुष्याचं दैव त्या गाडीच्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे फिरत असत। आता बैलगाडीच्या चाकाचं ते आरं आपल्याला कळणं कठीण, कारण गाडी ओढणारे बैलच। काय झाले आता, समाप्त झाले। पुढे पुढे आपल्या गावागावातला पोळा सुद्धा ट्रॅक्टरने भरेल का, कशी करायची हाच प्रश्न आहे। मग करायचे झाले तर ट्रॅक्टर जे चालवणारे आहे त्यांचीच पूजा करा। विठ्ठला विठ्ठला चाकाचे जे आरे आहेत, बारा आऱ्यातील चाक फिरू लागले की चार सहा आरे वर येतात, आणि ते वर आले की हे बाकीचे, पण जे वर आले त्यांनी मग गुलाल वाटण्याची गरज आहे का, गुलाल टाकायची गरज आहे का? मला वाटतं त्यांना दुकानापर्यंत जाण्याची संधी देणार नाही खालचे आरे, गुलाल शब्द उच्चारापर्यंत ते खाली येत आणि हे वर जात। सुख दुःखाचे आरे ह्या जीवनचक्राचे सतत फिरत असतात, या सुख दुःखाच्या माळ जमिनीवर जो झरा आहे त्याला आनंद। विठ्ठला सुख दुःखाच्या माळ जमिनीवर लागलेला झरा, जिवंत पाणी खडकात निघालेला झरा, आनंदा देव खलविमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानि जीवन्ति, आनंदं प्रयन्ति अभिसंविशन्ति, तद ब्रह्म इति अवधारये। विठ्ठल विठ्ठल आनंदाचे डोही आनंदाचा झरा आत लागला। आपले शेतकरी लोक ती विहीर फोडतात, विहीर फोडतात म्हणजे पाणी काढतात असं नाही, ते पाणी त्या जागेवर सिद्धच असत, त्या जागेवर ते पाणी असतं, तो पाणी दाखविणारा त्याला मुद्दाम आणलं जात आणि येथे पाणी आहे का, इथे जर रुको इथे आहे, असलेल्या पाण्याच्या जागेवर विहीर खोडली जाते। तसा असलेलाच आत्मानंद प्रकट होण्याकरता परमार्थाचा प्रयत्न केला जातो। विठ्ठला आणि मग ही वरची खडक दगड माती ही दूर झाली
की तो शेतकरी मोठा गोड भाषा बोलतो, वेदांताची भाषा आहे ती, पाणी काढलं म्हणत नाही तो. काय म्हणतोय? पाणी काढलं म्हणत नाही, पाणी लागलंय. त्याचा तो आनंद राहत नाही. जसं तुकोबारायचा हा आनंद जीवनात न मावेनासा झाला. अंतरीचे दहावे स्वभावे बाहेर, त्याचा आनंद तो वेगळाच असेल. तिचा तो दिशेल त्याला सांगतो पाणी लागलंय, पाणी लागलं. आता ऐकणाऱ्यामध्ये काही विशेष भेटतात, त्याने ऐकून आनंदच मानावं, पण त्यात त्यांचा अभिमान घालतात. मी म्हटलो होतो इथे खोदा म्हणून, मीच सांगितलं होतं तुम्हाला इथे खोदा. तो याचं पाणी दाखवतो, विठ्ठल विठ्ठल तो झराच लागला ना. आता बोर खोद केली जाते, विहीर खोदली जाते, पाणी हटतच नाही. पाणी हटतच नुसतं ते हटत नाही, एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या अधिक उत्कर्षाने ते पाणी प्रवाह रूप होते आणि त्या प्रवाहालाच प्रेम असं म्हणतात. प्रेम असं, मग प्रेमच प्रेम. जीवनामध्ये द्वेषाला थारा न देणार. केवळ जे जे भेटे भूत ते ते मानजे असं जाणून त्यावर प्रेम करण्याची प्रक्रिया या आत्मानुभूतीनंतर चालू होते. प्रेमाचा प्रवाह वाहतो आणि त्या प्रवाहाच्या शेवटी जो अतिशय वेगाने धावणारा ओघ असतो तेच मग या संत जीवनातील नामस्मरण. नाम ओघ लवलव, धार 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 धार, पुढे काहीच बघत नाही तो, खडक बघत नाही, वाळू बघत नाही, काही नाही काही नाही, तो सारखा धावतच राहतो, धावतच राहतो. तसं या संत महात्म्याच्या जीवनामध्ये जेव्हा हा आनंदाचा साठा लागला, त्याने प्रेमाचा प्रवाह धारण केला आणि प्रेमाच्या प्रवाहाला नामाचा ओघ तो एवढा धार धार निघू राहिला की त्याने पुढे वाल्मिकी आला काही पाहिलं, अजयमेळ आला काहीही पाहिलं नाही, अन्य कोण कोण आलं हे पाहिलंच नाही. नाम ओघ लवला हो हिरवी अशा रीतीचं जीवन हे अखंड जीवन, त्याला खंड नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनात आनंद प्राप्त होतोच. वेदांता ज्याला विषय आनंद आपण म्हणतो, पण तो किती क्षणिक आहे. अखंड खंड भेटतो. ज्ञानोबाराचा दृष्टांत द्यायचा झाला तर विजेचे उदय जाणे तोच असतो, वीज चमकली म्हणेपर्यंत ती राहत नाही. तसा विषयाचा आनंद झाला म्हणेपर्यंत ही आनंद टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल नाम ओघ लवला हो, किती वेगाने आणि किती धावला हा प्रवाह, ही गोष्ट अभंगाच्या तिसऱ्याकडे. अखंड खंड जीवन, अखंड खंड जीवन, अखंड खंड जीवन, अखंड खंड 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 जीवन, अखंड खंड जीवन, अखंड खंड जीवन, अखंड खंड Yeah.
साठवलेला अगाध अपार आनंद, त्याला प्राप्त झालेला प्रेमाचा प्रवाह। अपार वस्तू ही गतिमान होत असते, ती एका ठिकाणी साठवून अशी राहू शकत नाही। म्हणून तर किती मोठं धरण बांधायचं झालं आणि त्यात पाणी साठवायचं झालं, तर केवढाही चांगला इंजिनियर अथवा तो आर्किटेक्ट असला तरी त्याला जेवढी नदी साठवायची, पाणी साठवायचं, त्यानंतर पुन्हा पाण्याचा मार्ग मोकळा ठेवावा लागतो। पाणी जाण्याचा वेगळा मार्ग, नदी वाहण्याचा मार्ग ठेवावा लागतो। जर याने मार्ग ठेवला नाही तर ती नदी केव्हा आणि कुठून आणि केवढा मार्ग काढेल हे सांगता येणार नाही। तो साठा आहे, साठा आहे। पान शेतातील धरण फुटलं त्यावेळेला काय अवस्था एक पाहिजे झाली, अनेक प्रसंग आपल्यावर आले ते, आणि म्हणून तिचा रस्ता ठेवावा लागतो। त्यांना हे माहिती आहे पाणी हे गतिमान असत, त्याप्रमाणे आनंद देखील गतिमान आहे। एवढाच आहे, तो आनंद कामाच्या रूपाने गतिमान होता कामा नाही, प्रेमाच्या रूपाने गतिमान झाला पाहिजे। विठ्ठला विठ्ठला आतला आनंद काम वासनेने गतिमान होण, याला सांसारिक जीवन म्हणतो। धर्मा विरुद्ध होती कामोस्मी भरतर शव, ऐसा नियत जो कंदर्प जो भूताया बीज रूप, तो मी म्हणे बाप योगी यांचा प्रभूची विभूती आहे। पण तोच आनंद कामाच्या ऐवजी प्रेमाच्या द्वारा प्रवाहित झाला, वाहू लागला। हेच आपल्या भागवत संप्रदायाचं ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचं लक्षण। विठ्ठला विठ्ठला आणि या प्रेमाच्या प्रवाहाला मिळालेला ओघ धाव, मोठात मोठी धाव आहे। आम्ही तिकडे नाशिककडे भजन करत असतो, श्री राम 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 जय राम 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 जय राम 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 माझी मज झाली अनावर आपले गरुड गुरुजी म्हणतात ती चाल मला अपेक्षित आहे तुमच्याकडे। माझी मज झाली अनावर वाटा, 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 माझ्या नावाचा घेत जाते रक्षया।
आळंदी क्षेत्रामध्ये प्रासादिक संगीताचं उघडलेलं हे नव दालन आहे. विठ्ठला विठ्ठला. आतापर्यंत संगीत असंप्रदायिकात नांदायचं, म्हणजे शहरी वगैरे सूचित संगीत तिथे राहायचं आणि आपल्याकडे आवर्जून असंगीतच नांदत राहायचं. कीर्तनकार मंडळी जेवढी बेसूर असतील तेवढी परम पूज्य विठ्ठल. जेवढे म्हणायच्या बाबतीमध्ये पूज्य असते ते परम पूज्य विठ्ठल. महाराष्ट्रीय कीर्तन परंपरेला एक प्रकारचा लाभलेला आहे आणि म्हणून मला आता धमक आली की आता महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकायला हरकत नाही. उठाला आपण काही एकटं दुकटं जाणार नाही, कौरव पांडव जेवढे सैन्य घेऊन जाता येईल जसं सैन्यच जायचं आणि एका प्रांतावर आक्रमण करायचं. उठाला भजने हे धवळले जाणारा. आपल्या साधू संतांनी फार मोठ उच्च ध्येय आपल्या पुढे ठेवून ते बाजूला दिलेले. वाटचाल आपल्याला करणं आहे, आपल्या मनात असो अथवा नसो ते आपलं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला. अशा रीतीचा हा प्रवाण हा ओघ इतक्या धुमधडाक्यात वाहू लागला की कोठे त्याला खंडच नाही, कोठे खंड नाही. जसं या वर्षाच्या पाठीमागच्या पावसाळ्या दिकामध्ये बऱ्याच नद्यांना वनवास आला होता, अखंड वाहनं माहीतच नव्हतं. बऱ्याच ठिकाणी तर नदीची अवस्था अशी झाली होती तिथे पाटी लावायची वेळ आली ही नदीची जागा होती. येथे पूर्वी नदी वाहत असे, यावर्षी पारणं फिटलंय थोडस, नुकसानी झालं पण समाजाने मान्य केलंय की चांगला पाऊस किमान पाहायला मिळाला. विठ्ठला विठ्ठला. या नामजीवन आणि कामजीवन, वारकऱ्यांचं नामनिष्ठ जीवन आहे, सामान्य संसारिकाचं कामनिष्ठ अशा रीतीचं जीवन आहे. काम जीवनामध्ये पदोपदी खंड आहे, ते अखंड नाही. किती खंडित खंडित अशा रीतीचं ते जीवन होत आणि म्हणून तर हा कामसृष्टीचा मनुष्य एक विषय सेवन केला की दुसऱ्या विषयाची वाट पाहतो, पुन्हा तिसऱ्या विषयाची वाट पाहतो, पुन्हा बाहेरच. सर्व सुखाच्या अशा जन्म गेला बाहेरच पाहतो. त्याच्या उलट नामप्रेमी बाह्याची भाष मेणिजेची निशेष अंतरी सुख एक ती अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण. मला वाटतं जाता जात या मंडळीने जो राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा प्रयत्न केला त्यामध्ये कीर्तनाची आणि संत वाङ्मयाची वर्माची गोष्ट आपल्याजवळ देण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा आपण रामकृष्ण नारायण हे भजन म्हणतो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, आणि आपली मंडळी भजनही करतो, भजन नामस्मरण करतो. आणि या नुसत्या नामाने यांना देव केव्हा भेटेल अशी काळजी नाम न घेणाऱ्यांना लागते. परमार्थ करणाऱ्याची काळजी परमार्थ न करणाऱ्याला फार. तुम्हाला नामाने देव भेटतो का? नामाने काम होईल का? नुसत्या नामाने काय होतं? ध्यान केलं पाहिजे, ज्ञान करून घेतलं पाहिजे,
नाना प्रकारची ग्रंथ आणि साधना केल्या पाहिजे. वेगवेगळी नामाच्या व्यतिरिक्त साधना काढली की नवा संप्रदाय तयार होतो. म्हणजे तशा संप्रदायाला मागची परंपरा लागत नाही, त्यांचा संप्रदाय त्यांच्यापासूनच कळलं. आमचे कोणी गुरु नाही, आमच्यापासूनच आपले अनुयायी. पूर्वीच्या काळामध्ये मनुष्य परमार्थात पडला की तो गुरुचा शोध घ्यायचा. मला गुरु कोण भेटतो, मला गुरु कोण भेटतो, कोणत्या परंपरेतही भेटतो, कुणाला शरण जाऊ. आता आपण फार प्रगतशील आहोत. आता गुरु शोधायचं कारणच नाही, शिष्य शोधायचेच माझी सगळी माणसं आहेत. अनुयायी शोधायचे फक्त, माझा मार्ग कोण घेणार. विठ्ठल विठ्ठल विचार, नुसतं तुमचं नामाने कसं होणार, दुसरं काही केलं पाहिजे. नामाने कुठे देव भेटतो का? नामाने देव भेटत असतो. इकडं मोठं चिंतनी येते. आता अखंड खंडेना जीवन राम कृष्ण, त्याला सरळ सांगावं. देव भेटण्याकरता आम्ही वैष्णव मंडळी नाम घेतो हे तुला सांगितलं कोणी? आमचं नाव घेणं हे देव भेटण्याकरता नाही, आम्ही भेटलेल्याचं नाव घेतो. भेटायचा येतो त्याचं नाही. आजही आपल्या व्यवहारामध्ये ज्या मुलींचं लग्न होतं त्या मुलीला मुद्दाम सांगितलं जात नाव घे, नाव घे. आणि तेही नाव घेतेच, कुठं कौतुक आहे. अगदी गरीबाच्या घ्यायची जरी असली ती सुन कुठं गोड नाव घेते. सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा, राव निघाले लढाईला, वर आपदागिरी धारा, ते रोजगार हमीवर चाललेलं असतं. विठ्ठला विठ्ठला आणि नाव ऐकणारा एक चाणाक्ष. तो म्हटला तू नाव घेतलं, फार छान नाव घेतलं, पण मला सांग तुला हा पती ज्याचं नाव तू घेतलं तो भेटलाय का, भेटणार आहे का? ती म्हटली चप्पल काढू का, न भेटणाऱ्याच नाव घेतलं का? अरे जो भेटला त्याचं नाव आहे. तसं वारकऱ्यांच्या मुखामध्ये जे नाम आहे ते देव भेटायचा नाव आहे. जो आत आहे हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा, त्याचं हे नाम आहे. तो भेटायचा नाही. भेटलेल्याला आणि आनंदात साठवलेल्याचा बाहेर निघालेला प्रवाह म्हणजे भजन आहे. जेव्हा तोच आनंद आत्मविनाश होतो तेव्हा भजन बाहेर पडत असत. भजन बाहेर पडत, आतला आनंद, आतलं पाणी. त्या नारळात दोन प्रकार असतात. एक पाणी असलेलं नारळ डब 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 असं, ते असं हलून पाहिलं ना तर त्याचा गोड असा आवाज येतो, गोड 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 असा आवाज येतो. त्याचं कारण आत गोड गोड पाणी आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे पाण्याने भरलेलं नारळ हे गुडगुड गुडगुड असा आवाज येतो. त्याच्या उलट ज्याच्यातलं पाणी आटलंय ते एक दुसरं नारळ आहे, सुक नारळ म्हणतो ते आपण. खर तर सुक नारळ सुद्धा गोडगोडच आवाज देत आहे. का? ते आटल्या नरोटीला सोडून असत. देहादी संसाराची नरोटी ज्याने सोडली आणि आत्मानंदाचा स्पर्श केला त्याच्यातूनच गोड गोड आवाज तयार होतो. विठ्ठल विठ्ठल अखंड खंडेना जीवन समाप्त कधी व्हायचं ते? देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा, मद भक्त सदा सदा. म्हणजेच अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण. हा जगद्गुरु तुकोबारांना विचारलं की एवढा बोध अनुभूती आनंद मिळवला तो तुम्ही भंडारा डोंगरावर जाऊन मिळवला, एकांतात भजन करून मिळवला, प्रभूची कृपा संपादन केली. पण असा जरी इकडे आनंद मिळाला तर व्यवहार आपल्या आहिक आणि पारत्रिक जीवनाचं काय? विठ्ठल विठ्ठल परमार्थाला लागला मनुष्य की प्रपंच उद्ध्वस्त होतो, नाहीसाच होतो, समाप्त होतो. बऱ्याच ठिकाणी असं दर्शन आहे आपल्याला एक प्रकारचं घडतं.
पण खऱ्या अर्थाने त्या परमार्थाची वाटचाल झाली तर आहे का आनंद आपला जो परमार्थिक आनंद मिळाला, प्रवाह वाहू लागला, म्हणजे नदीच्या दोन्ही थोड्या कोरड्या राहील असं कोणी सांगितलं. नदी भरभरून वाहू लागली कि त्या नदीची दोन्हीही तीर तितकीच उभली असतात. पोखीत तिरीचे फेडीत पापता, पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तो प्रवाह दोनही तीरांना फुलवून टाकतो. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र अहिक आणि पारत्रिक. जीवनासह पारमार्थिक आनंद मिळवण्याची गुरु किल्ली म्हणजे संतांचं ज्ञान. ठोबार kumar 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 आनंदाच्या कुटी साठ विड्यांना पोटी प्रेम चालेला प्रवाह हो, नाम ओघ लवला हो. भावार्थामध्ये थोडस गुणगान मला वाटतं 9 वाजल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे पुढे पूर्व पक्ष उत्तर पक्ष याला आता काही फारशी वाव नाही आहे. पण व्यवहारदृष्ट्या सर्व अंगाने उघड दिसणाऱ्या जीवनातून हे उद्गार निघतात यासंबंधी विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. बाहेरून तर आनंद देणारी सुख देणारी एकही वस्तू नाही आणि आपण तर आनंदाचे ढेकर येता. जेवणारा मनुष्य ढेकर देईल तर हरकत नाही, पण दिवस न दिवस उपवासी राहण्याची वेळ ज्याच्यावर येते आणि तोही ढेकर देऊ लागला तर प्रश्न आश्चर्य अशा रीतीने निर्माण होतात. विठ्ठला बाह्य जीवनामध्ये एक तर काहीही अस्तित्व नाही आणि खरं तर बाह्य जीवनाची अपेक्षाही नाही. अशा स्थितीत आतून आनंदाचे उद्गार, मग हा आनंद आहेच कुठे आणि आहेच कोणता? त्याला एकच उत्तर द्यावं लागेल, तोच आत्मानंद. त्याचंच पुढील परिष्कृत नाव ब्रह्मानंद म्हणून असेल. ब्रह्मानंद तुळे तुके तुळा आले तुळे आला तुका. ब्रह्मानंदाने परिपूर्ण अशा रीतीने एकाचं जीवन होत. तेव्हा आजन्म आपण जे विषयाच्या ध्यासामध्ये आणि विशेष सेवनाचीच अपेक्षा करून आयुष्य वेचतो त्यापेक्षा आनंदाचं अधिकरण हे काही वेगळं आहे. आनंदाचं अधिष्ठान वेगळं आहे. विषयामध्ये सुख म्हणताच येणार नाही, कारण तत्वत ते जड आहे. ते सुखरूप मानले आहेत का सुख देणारे आहेत? सुखरूप मानलेले आहेत. तो डुकरासारखा पशु गटरीत लोळून आपण आंघोळ केल्याचं समाधान मानतो. त्याने ते पाणी मानलेलं आहे का ते पाणी आहे? मानले ते पाणी. तस विषय काय? विषयाची तोंडी अखंड, विषयाची बरडी अखंड घासीती तोंडी, तयाशी हे गोडी नकळे लहान. विठ्ठला विठ्ठला